नमस्कार गोमंतक टीव्हीच्या ह्या बुलेटिनान हा प्रणिता प्रताप रेडकर तुमका येवकार दिता. सविस्तर खबरां आदी पळोवया आयच्यो मुखेल खबरो. दोन दिसा भितर जातले गोंयांत नवे सरकार स्थापन, सोमारा विधानसभा जातली बरखास्त. नव्या सरकार स्थापणुकेन मोगो पक्षाच्या वाट्याविशी केंद्रीय नेत्यांनी घेतिल्ल्या निर्णयाचेर थळावे नेते नाराज. फोंडेचो पात्रांव वेंचणुकेन काठार पास. जावपाची मोगोपाची सपना वेंचणुकेच्या निकाला उपरांत जाली मातये भरवण. गोंय विधानसभेन 19 नवे चेहरे, प्रस्थापितांक दिलो धक्को. मोगोच्या अभ्यासाक रेव्होल्युशनरी गोवंश जापसालदार म्हणटा सुदीन ढवळीकार. मुख्यमंत्र्या सयत भाजपाचे 5 उमेदवार जिंकले उण्या मतांच्या फरकान. मिनाखणीच्या पिठांतले उदक शेतकामा खातीर कित्याक दिनात म्हण विचारपाक गेल्ल्या शेतकारांक पुलिसांनी उडयले भितर. आनी आता खबरो विस्तारान. 2022 विधानसभा वेंचणुकेचो निकाल भाजपा वटेन लागल्या उपरांत भाजपाची शुक्रारा मंत्रीमंडळाची बसका जाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या अध्यक्षते खाला जाले हे बसकेन 14 मार्चाक विधानसभा बरखास्त करपाचो निर्णय जाल्ल्याची माहिती सावंतान दिल्या. प्रमोद सावंतांच्या अध्यक्षताये खाला शुक्रारा जाल्ले कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बसकेत विधानसभा सोमारा बरखास्त करपाचो निर्णय झाला. भाजपाचे केंद्रीय निरीक्षक गोयात आयल्या उपरांत नव्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करपा खातीर बसका जातली. 40 सिटांच्या विधानसभेत भाजपाक 25 आमदारांचो तेको जरी आसलो तरी लेगीत सरकार थापणुकेचो दावो अजून मेरेन भाजपान केल्लो ना. भाजपान गोयांत 20 जाग्याचेर जैत जोडला जाल्यार 3 अपक्ष आणि मगोच्या 2 आमदारांसयत भाजपा फुडे सरकार स्थापन करतली. पक्षाच्या नेतृत्वाचो निर्णय आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचो वेळ ठरवपाचो अधिकार पुरायपणान संसदीय समितीकडे असा असे भाजपाचे गोय वेंचणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हांणी बिरेस्तारा सांजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत सांगले. आज मिटींग आशिल्ली. एक्चुली फाटल्या कॅबिनेटांतल्या सगळ्या सदस्यांक आफयल्लें आनी कॅबिनेट असेंब्ली डिजॉल्व करपा खातीर सोमारच्यान रिजोल्युशन पास जाल्लें आसा. सोमारा मॉर्निंगच्यान असेंब्ली जी आसा पळय न्ही ती डिजॉल्व करता आनी ते रेजोल्युशन्स हे गव्हर्नराक धाडले वयतले. सोमार दीस गव्हर्नर ताज्या उपरांत असेंब्ली डिजॉल्व जातली आनी फ्रेश लेजिस्लेचरची मिटींग्स त्या वयल्यान ठरयल्या त्या प्रमाणे जातली आनी ताज्या उपरांत बाकीच्यो सगळ्यो मजगती मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत पत्रकाराच्या मगो आणि भाजपाच्या युती विषयीच्या प्रश्नाक मात प्रमोद सावंतान कांयच स्पष्ट जाप देऊक ना. ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. 20 भाजपाचे आमदार आणि 3 अपक्ष आमदारांचा तेको असून लेगीत भाजप मगो पक्षाक सरकारा भितर वाटेकार करून घेऊक कित्याक तयार झाल्या हाच्या वयल्यान भाजपा भितर मतभेद निर्माण झाल्यात. भाजपाच्या गोंय फुडाऱ्यांक विचारल्या ते केंद्रीय भाजपा फुडाऱ्यांचेर निर्णय धुकलतात आनी कानार केस काडटात. मतभेद आसात हे गोंयच्या भाजपांतल्या फुडाऱ्यांनीच उलोवन दाखयला. 20 भाजपाचे आनी 3 अपक्षांचो तेको आसून लेगीत मोगोचो तेको कित्याक जाय असो विशय सध्या भाजपान गाजता. मोगो घेवपाच्या निर्णयाचेर गोंय भाजप खोशी ना, विचारल्यार निर्णय केंद्रीय फुडाऱ्यांचेर म्हूण सांगतात. Thank you.
आनी नायक अंदू वर्सा फकत 78 इतकी मतां घेवन विधानसभेच्या वेंचणुकेंत काठार पास जालो. एके फेरयेंत रवीचे दाले जड तर दुसरे फेरयेंत केतन भाटीकराचे अशी रस्सीखेच निमाणे मेरेन पळोवपाक मेळ्ळी. कोण पडटा आनी कोण जिखता हाची उमळशीक निमाणे मेरेन उरली. मतमेजणी सोंपतकूच फोंड्याच्या राजकीय भिष्माचार्यान तरणाट्या दोतोराक आडवो उडयलो आनी हारता हारता रवी परत एकदा जिखलो. फकत 78 मतांनी जिखलेलो गोंयचो माजी मुखेलमंत्री आनी फोंड्याचो पात्रांव रवी नायक हरता हरता निमणेक जिखलो आनी रवी नायकाच्या जिवान जीव आयलो. जिखल्या उपरांत मात हांव जिखतलोच असो विश्वास म्हाका आशिल्लो अशें तो म्हणटा. सगळ्या तरेच्या लोकांनी म्हाका खूब सपोर्ट केला. त्यांच्या हांव देव बरें म्हणटा ते एक म्हाका संदी दिली आनी 5 वर्स काम करपाक. एका तेंपार कायम 4 आंकडी मतांनी जिखपी रवी हे फावट मात 100 मताधिक्य पूण मेळोवपाक शकलो ना. ते खातीर सरकारा भितरले ताचे स्थान इतलेय घटमूट ना हे रवी बेस बरे जाणा. ताका लागून रवीक आता पक्षा भितून सामंजस्यत्वाची भूमिका वठोवची पडटली. फोंड्या खातीर कितें प्रतिनिधित्व आसतले काय आमच्या मंत्रिमंडळान बी तशें जातलो. एक सिनियर मोस्ट तुम्ही असा आणि आता पर्यंत बरे हेचेर काम केला म्हणून म्हणता पार्टीचे निर्णय आणि जो एके काळार मुख्यमंत्री गृहमंत्री इतकी मोठी पदां सांभाळपी हो राजकारणी बहुजन समाजाचो फुडारी म्हण ताका लोक पळयतात. गुंडगिरी दादागिरी बंद उडोवपा खातीर रवीन गोंयान केल्लो वावर गोंयच्या राजकीय तशेंच सामाजीक जडणघडणेंत महत्वाचो थारला. मात इतके आसूनय पात्रांव हे फावट काठार वेंचणूक कित्याक जिखलो आसूं काय हो प्रस्न आसाच. ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. किंग मेकर जावपाची मोगोपाची सपना वेंचणुकेच्या निकाला उपरांत मातये भरवण जाली. तृणमूल काँग्रेसी वांगडा युती केल्ल्या मोगोपाक फकत 2 जाग्यांचेर समाधान मानचे पडले. देखून निकाला उपरांत फाटी पडिल्ल्या मोगोपाक स्वताच जावन भाजपाक तेको दिवचो पडलो. पळयात गोमंतक टीव्हीचो हो खास रिपोर्ट. 5 मिनटां पळयात तुम्ही अजाब जातले 5 जातले आणि काँग्रेस 10 किंवा 2 आसा आमच्या बरोबर आसा. गोयच्या मातयेतलो पक्ष म्हणून वळख आशिल्ल्या मोगोपान तृणमुला वांगडा युती करून माती खाल्ली अशें म्हटल्यार चुकीचें थारचें ना. 5 जाग्यांचेर जैताचो दावो करपी सुदीन ढवळीकराक 2 जाग्यांचेरच समाधान मानचें पडलें. भाजप बरोबर वचपाक हांव तृणमूल बरोबर आसा भाजप बरोबर कसो वतलो. तृणमुलान भाजप बरोबर वचपाचें आमंत्रण दिलें जाल्यार गोश्ट वेगळी आसा. निकाला उपरांत भाजपाच्या जैतिवंत उमेदवारांची बसका जाली. हे बसकेक भाजपाचो गोंय प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर आशिल्लो. ह्या वेळार फडणवीसान मोगोपान भाजपाक तेको दिल्ल्याचे उलोवन दाखयले. आम्ही कालच हे अनाऊन्स केलं होतं की आमचे 21 आले तरी आम्ही काही लोकांना आमच्या सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्याच परंपरेनुसार हे 3 अपक्ष असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीनेही भारतीय जनता पक्षाला समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. मोगोपान तृणमुलाक वांगडा घेऊन 15 जाग्यांचेर वेंचणूक लढयल्ली आणि सुदीन ढवळीकरान आपूण मुख्यमंत्री जावपाची इत्साय उलोवन दाखयल्ली. पूण भाजपाक 20 जागे मेळ्ळे आणि 3 अपक्षांचो तेकोय मेळ्ळो. ताका लागून किंग मेकर जावपाची मोगोपाची सपना धुळीक मेळ्ळी. गोमंतक टीव्ही खातीर पणजेच्यान सुशांत गावस. 20 भाजपाचे आमदार आणि 3 अपक्ष आमदारांचा तेको असून लेगीत भाजप मोगो पक्षाक सरकारा भितर वाटेकार करून घेऊन कित्याक तयार झाल्यात हाच्या विषयी भाजपा भितर मतभेद निर्माण झाल्यात. भाजपाच्या गोंय फुडाऱ्यांक विचारल्यार ते केंद्रीय भाजपा फुडाऱ्यांचेर निर्णय धुकलतात आणि कानार केस काढतात. मतभेद असतात हे गोंयच्या भाजपांतल्या फुडाऱ्यांनीच उलोवन दाखयला. 20 भाजपाचे आणि 3 अपक्षांचा तेको असून लेगीत मोगोचो तेको कित्याक जाय असो विषय सध्या भाजपान गाजता. मोगो घेवपाच्या निर्णयाचेर गोंय भाजप खोशी ना विचारल्यार निर्णय केंद्रीय फुडाऱ्यांचेर म्हण सांगतात.
वो ये डिसिजन स्टेटीक मान्य स्टेट लिडर्सांक मान्य का ते सेंट्रल लेवलाचेरूच घेतला. ती सेंट्रल पार्टी असा तपण सेंट्रल संघ ते थोडे तुमचे आमदार एमजीपी कोपोज करता हाय ग्रुप झाले एमजीपी चे सपोर्ट दिला थोडे अपसेट झाले हे पळे आता आमच्या अतुल्यान आमच्याकडे तीन अपक्षांनी पार्टी आणि एमजीपीनूय लेटर दिले. आता हे सगळे जे असा पण ते कोणाचंच त्याचेर अनकंडिशनल सपोर्ट असा आणि त्या लागून त्या हाचेर हांव कित्याक डिटेलिंग कित्या ते केंद्रीय नेते आमच्याकडे पळयतात त्यामुळे हांव तुमचे मत किती आहे. देर विल बी डिफरंट ओपिनियन्स दॅट वे ऑन सम इश्यूज. That does not mean there are real differences. मत असताच न्हू मत सगळ्यांचे एक असले जाल्यार संसार दुसरे भाशेन जावपाक जाय. मातशें वेगळे वेगळे मत आसपाकूच जाय. सी अल्टिमेटली आमी विचार ते बाबतीन करता पूण आमच्याहून चड विचार आमचे हायकमांड करता आमचे सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड करता आनी आमचे सेंट्रल नेते करता. ते कितें करता ते महत्वाचे तांकां दिसता अमके अमको निर्णय घेयल्यार तरी चड स्टेबिलिटी येता चड स्टेबिलिटी जावपाक शकता एक स्टेबल गव्हर्नमेंट फुडले 5 वर्सां चलतलो ते दृश्टीन ते विचार करतले. ह्या फावट गोंयच्या विधानसभेन 19 नवी मुखामळां दिसून येतली. प्रस्थापित उमेदवारांक धक्को दीत हे नवे उमेदवार विधानसभेन आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतले. हळदोण्या काँग्रेसीच्या कार्लोस फरेरान ग्लेन टिकलोक मात दिली. मया भाजपाच्या प्रेमीन शेटान जैत जोडले. मांद्र्या मगोपाचो जीत आरोलकर किंग मेकर थारलो. मुरगाव मतदारसंघात काँग्रेसीच्या संकल्प आमोणकरान मिलिंद नायकाक धक्को दिलो. नावेले भाजपाच्या उल्हास तुयेकरांक मत विभागणेचो बरोच फायदो झालो. वालंका आड 430 मतांच्या फरकान ताणें जैत जोडले. नुवे काँग्रेसीचो आलेक सिक्वेरा जिंकलो. बाणावले आम आदमी पार्टीच्या वेन्झी वेगसान हॅवी वेट नेतो चर्चिल आलेमावाक हारयलो. दिवचले अपक्ष उमेदवार दोतोर चंद्रकांत शेट्ये जिंकलो. कुट्टाळे अपक्ष उमेदवार आंतोनियो वाजान जैत मेळयले. कुमारजुव्या काँग्रेसीच्या राजेश फळदेसायान जैत जोडले. कुंकळे युरी आलेमावान भाजपा उमेदवार क्लाफास डायसाक हारयलो. पेडण्या प्रवीण आल्लेकारान मोगोपाच्या राजन कोरगावकारांक हारयलो. पर्या दिव्या राणेन सुमार 14,000 मतांनी जैत जोडले. केप्या एल्टन डिकॉस्टान उपमुख्यमंत्री बाबू कवळेकारांक हारयलो. साळगावा काँग्रेसीच्या केदार नायकान जैत जोडले. शिवोले डिलायला लोबो सांत आंद्रे मतदारसंघात रिव्हॉल्युशनरी गोवन्साच्या विरेश बोरकारान जैत जोडले. सांताक्रूज रुडोल्फ फर्नांडीस वास्को कृष्णा साळकार आणि वेळी आपाचो क्रूज सिल्वा जिंकलो. आता घेऊया एक लहानसो विसव. फुडल्या खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही. गोयची मातृभाषा गोयकाराची म्हणजे कोकणी. हे कोकणीचो विस्तार जावंक जाय तितलो जावंक ना. कित्याक आमच्याकडे इंग्लीश चॅनल असा हिंदी चॅनल असा मराठी चॅनल असा पण कोकणी चॅनल ना. आमकां सुद्दां म्हाका सुद्दां केन्ना केन्ना अशें दिसता जुब्ब करून मदींच हांव इंग्लीश उलयतां मदींच मराठी उलयतां मदींच हिंदी उलयतां पण कोकणी कंटिन्युअसली उलोवपाक त्रास जाता. कित्याक कोकणीन लोक उलयनात कोंकणी डायलॉग जायना कोंकणीन डिस्कशन जायना कोंकणीन वाचप जायना. होच चॅनल फॉर द फस्ट टायम एक नवें वातावरण गोव्यान निर्माण करतलो आनी गोव्याच्या मातृभाषेचो खरोच विस्तार करतलो आनी ही मातृभाषा गोंयकाराच्या दृश्टीन बरें जातलें. हांव आदवोगाद एकूच सुचना तांकां करूंक सोदतां ह्या गोमंतक चॅनलान ती पॉलिटिक्स सोडून कायद्याचे पालन करचे आणि निर्भरपणे खरे गोष्टी लोकांच्या उघडकीस हाडच्यो. हातूंत कितें जातलें गोंयचो खरे रितीन विस्तार जातलो. समजा कोण जर सारके उलयना कोण पॉलिटिशन सारके करना कोण पॉलिटिशन चोरी करता करप्शन करता हे जर भायर काडत ताजे बद्दल इन्वेस्टिगेशन करून ते उघडकीस हाडप
जाल्यार गोव्याचो एका दृश्टीन विस्तार जातलो. कित्याक बरे लोक गोव्याच्या राजकारणांत पडटले आनी गोव्याचें राजकारण बरें जातलें. एज अन इंडिविज्युअल आय वीश गोमांतक ऑल द बेस्ट. विसवा उपरांत तुमकां परत एकदां येवकार. आतां नदर मारुया फुडल्या खबरांचेर. तृणमूल काँग्रेसीक वांगडा घेवन 12 मतदारसंघ वेचून हाडपाचो आत्मविश्वास दाखयल्ल्या सुदीन ढवळीकरान मगो पक्षाच्या अपयशा खातीर रेव्होल्युशनरी गोवन्साक जबाबदार दवरला. ह्या वेंचणुकेंत आरजीचो एकूच उमेदवार वेंचून आयला, पूण आरजीचो वोटशेर 10% आशिल्ल्या कारणान मोगो पक्षाचे उमेदवार पडल्यात असो आरोप ढवळीकरान केला. आरजी सबंद गोंयांत वोट केलो, नवो पक्ष आसून सुद्दां तांणी त्या 10% पेक्षा वयर वोटी तांणी काडल्या. सरप्रायज थिंग म्हणजे फोंड्या सारक्या तालुक्यांत आरजी बरीच मतां पडली. आणखी मतं काढली त्याची तर सरप्राईज. 2500 2000 आणि जे कडे भरपूर काम आम्ही केले थोडे आर्थिक मतं पडली. हे पळून असे रडजे काय दुःख करचे हेही मला म्हणा, पण हांवे स्पोर्टिंगली घेतले. आय एक्सेप्टेड ऑल द डिफीट ऑन माय शोल्डर्स. वेचणुके उपरांत हांव भाजपात वचचो ना अशें म्हणपी ढवळीकरान सत्तेन वांटो मेळचो म्हण आतां भाजपा कडेन तडजोड करपाची भुमिका घेतल्या. भाजपाच्या केंद्रीय फुडाऱ्यांनी आग्रह केलो म्हणूनच हांव भाजपाक तेको दिता अशें सांगीत ढवळीकरान भाजपाकूच आपली गरज आसा अशें परत उलोवन दाखयला. पयले लिडर जे आसा दिल्लीचे तांणी म्हाका स्वता फोन केलो आनी ताणें सांगलें की तुमचो सपोर्ट आमकां जाय. विदाउट एनीथींग आमकां कितें मेळचें अशें दिसना. खूब जाणांनी गव्हर्मेंट मारल्या, आमकां मेळचें अशें दिसना. आनी हांव परत एकदां स्पश्ट करता, विदाउट किपींग एनीथींग इन मायंड हांवें भारतीय जनता पक्ष जो 20 आनी त्या 3 इंडिपेंडंटांनी तांकां सपोर्ट केला, तांकां हांवें मन बसून सपोर्ट केला. आनी हो सपोर्ट मोगो पक्षाची एक्झिक्युटीव्ह कमिटीक सांगून केल्लो आसा. गोंयांत कितलीशीच सरकारां आयलीं आनी गेलीं, पूण दर वेळा सत्तेन कशें घुसपाचें हाची जाणविकाय ढवळीकर भावां कडेन आसा हे दर वेळा प्रमाण ह्या वेळा लेगीत दिसून आयले. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. कुडचडे, पणजे, फोंड्या, साखळे आनी नावेली मतदारसंघात भाजपाचे 5 उमेदवार काटार पास जाल्यात. कुडचड्या निलेश काब्राल काँग्रेसच्या अमित पाटकरा आड 672 मतांनी वेचून आयलो. पणजे बाबूश मोन्सेरात उत्पल पर्रीकरा आड 716. फोंड्या रवी नायक मोगोपाच्या केतन भाटीकरा आड फकत 77 मतांनी. साखळे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत काँग्रेसीच्या धर्मेश सगलानी आड 666 जाल्यार नावेले भाजपाचो उल्हास तुयेकर राष्ट्रवादी काँग्रेसीच्या वालंका आलेमावा आड 430 मतांनी वेचून आयलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, मंत्री निलेश काब्राल, आदलो मुख्यमंत्री रवी नायक, बाबूश मोन्सेरात आनी उल्हास तुयेकर 1000 परस उण्या मतांच्या फरकान वेचून आयल्यात. म्हळ्यारूच गोंयकार तांच्या रागार आशिल्ल्याचे हांगसर दिसून येता. गोंयांत भाजपा मोगो आनी अपक्षांच्या मजतीन सत्ता स्थापन करतली हे थारलाच. आयज ह्या संदर्भात राज्यपाला कडेन उलोवप करपा खातीर भाजपाचे ज्येष्ठ केंद्रीय नेते गोंयांत हाजीर जातले आनी भाजपा विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करतले. ह्या बसकेन मुख्यमंत्री म्हूण प्रमोद सावंताच्याच नावाचेर मोरबंद जातलो अशें कळ्ळां. नेत्याची निवड जाल्या उपरांत भाजपाचे हेर नेते
मगो आणि अपक्ष उमेदवारा वांगडा राज्यपालाची भेट घेऊन सरकार स्थापनुकेचे दावो करतले. मोगो पक्षान काल आपलो पुराय तेको आशिल्ल्याचे पत्रक भाजपाक दिला. तसोच अपक्षांनी लेगीत आपलो तेको भाजपाकूच आशिल्ल्याचे सांगला. देखून आयज सांज मेरेन नव्या सरकाराच्या शपथविधीची तारीख थारपाची शक्यताय आसा. निमाणे कडेन आम आदमी पार्टीन आपले खाते उक्ते केले. गोंय विधानसभे खातीर आपान आपले दोन उमेदवार वेचून हाडले. बाणावले वेन्ज विएगसान चर्चिल लिमावाक हारयलो जाल्यार क्रूज सिल्वान वेळी आपाचो बावटो उबयलो. चर्चिलाक पक्ष लागना, चर्चिल थंय लोक अशे गणित आयज मेरेन पळोवपाक मेळटाले. पूण आमकां आम आदमी पार्टीच्या वेन्जी विएगसान जैत जोडून हे समीकरण बदलले. गोयच्या जनतेन दिल्लो कौल आमकां मान्य आसा. गोंयकारांनी भाजपाक बहुमतान वेचून हाडला ही सत्य परिस्थिती आसा आनी आमी ती मान्य करता अशें काँग्रेसीचो राष्ट्रीय फुडारी पी चिदंबरमान सांगले. भाजपा विरोधान आशिल्ल्या वातावरणाचो आमकां फायदो करून घेवपाक कळ्ळें ना ही आमची चूक अशें ताणें ह्या वेळार म्हणलें. भाजपाक हारोवपा खातीर विरोधकांनी एकवट दाखयलो ना हेंच आमच्या हारीचें मूळ कारण थारलें अशी खंत ताणें ह्या वेळार उक्तायली. पूण ह्याच वेळार काँग्रेसीच्या तरणाट्या उमेदवारांनी वेंचणुकेंत बरी फायट दिल्ल्याचें ताणें सांगलां. It's a good change, but in their voting behavior, they could not bring about the change. I say this because the winning party, the BJP, got only a little over 33% of the vote. The overwhelming majority of the voters voted against the BJP, but those votes were split among many parties, which gave the BJP an opportunity to win 20 seats. The second is that although we communicated the message, if you want change, vote for the Congress, do not split the votes among other parties. We accept that message was perhaps not communicated as effectively as it should have. That message was heard by all Goans, but they reacted differently and voted largely for the Congress Party, but also voted for other parties, especially the new entrants to the electoral field in Goa. As a result, the non-BJP votes were divided, in some cases hopelessly divided, which gave BJP a free pass to victory in that constituency. Nevertheless, we accept the verdict because under our present system, it is first past the post, and the BJP has been the first past the post in 20 constituencies. मतां फुटिल्ल्यान कितल्याशाच जाग्यांचेर आमकां मार बसलो. सुमार 7-9 उमेदवारांक मत विभागणेचो फटको बसलो. काँग्रेस गोंय प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरान हारीची कारणां स्पश्ट केली. काँग्रेस हावजान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत तो उलयतालो. काँग्रेसीच्या हारीची जबाबदारी आपूण स्विकारता अशें ताणें ह्या वेळार म्हणलें. पार्टी प्रेसिडेंट, आय एक्सेप्ट माय फेलियर to convince people of Goa not to split the votes. Although we tried it loudly and clearly, but we could not convince the people that Congress is the only alternative. Although nearly 25% people believed in us, but there is large number of voters who chose otherwise. And time and again, BJP leaders were saying
they will win these Goa elections because the three parties will split the Congress votes, and I feel somehow they have succeeded as of now. We just want to congratulate all the winners. We have a very young team. When we are gone for the elections, we had just one MLA, that is our CL leader, Digambar Kamat. And today we have all young new faces, maybe 8 new faces that have come, young faces that have come, and they are committed to the cause of people of Goa. We hope this government, the new government, after taking over, will respect the call given by the people and what everyone of us have committed through regarding the three linear projects to protect the environment, to protect Goan identity. And we will continue to fight with this new government. Secondly, as a party president, I accept my failure also for not able to bring my party to victory. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण शेतकऱ्यांक मिना खणींतले उदक शेतकी खातीर वापरूंक दियात म्हूण मागणी करीत गेल्ले शेतकऱ्यांक पुलिसांनी अटक केली. हे शेतकार फाटले 5 दीस सेगीत आंदोलन करताले. शेतकऱ्यांक उदक दिनासतना दवरून मिनाची येरादारी सुरूच आसली असो आरोप शेतकऱ्यांनी केला. 11 मार्चाक उपजिल्हा अधिकाऱ्यान आणि मिना संचालकान थळाची पळोवणी करपाचे आश्वासन दिला. 13 शेतकऱ्यांक भितर उडयले आणि उपरांत तांकां जमिनीचेर सोडयला. नमस्कार, हा जयेश्वर गावडे, पिसुले शेतकरी संघटनेचो मेंबर. आमच्या हक्का खातीर आमी लढपाक गेल्ले पिसुल्ल्या मायनींग DMC आमकां कितें कळ्ळें, कितें मायन डिपार्टमेंट येतले म्हण उलोवपाक म्हणून आमी सगळे जाण गेल्ले. थंय गेल्या नंतर आमकां कांयच खबर ना. थंय पुलीस येयले आनी आमकां अचानक उखलून येले. हांगा उखलून येल्या नंतर हांगा येयल्या नंतर आमकां डायरेक्ट भितर उडयले. आमचे मोबायल काडून घेतले, सगळे काडून घेतले आनी डायरेक्ट भितर उडयले. आनी एक आमचो मेंबर आसलो हनुमान परब, की ताका मारता तो आवाज येयल्लो. ताका मारलो खुद्द आमकां खबर ना, पूण मारता तो आवाज येता. आवय रे बाबा रे म्हणटा तो आवाज येयलो, इतकें आमकां खबर आसा. कित्याक आमी आमच्या हक्का खातीर गेल्या. कित्याक आमकां 2-3 वर्सां जालीं आमच्या शेताची हें गावना, लुकसाणी गावना. आमच्या शेतान माती पडलेली आसा, पाणी ना आमकां. असं धड खातो जाल्या शेताक पाणी ना, गोरवांक पाणी ना, कांयच ना. मग त्या खातीर आमी हक्का खातीर आमी दिसतर एक कॉपी त्या मार्फत आमी घेतले गव्हर्मेंटाक पळोवन. तरी आसतना आमकां हांगा हाडून सगळे दिसभर आमकां हांगा दवरले. वास्कोच्या मांगूर हिल वाठारांतल्या सेंट टेरेझा हायस्कुलांत काळजाक पीळ घालपा सारखी एक गजाल घडली. कांय भुरग्यांनी शाळेच्या आंगणांत वचून तोरा काडपाचो यत्न केल्लो. ह्या वेळार शाळेच्या मुख्याध्यापकान तांकां शिक्षा दिवपाचें थारायलें. ही भुरगीं सुमार 10-13 वर्सांची आसतली. तांकां ह्या शिक्षकांनी दोरयेन बांदून घातले आनी तांकां बडयेन मार घातलो. मदर टेरेझा दयेची आनी मायेची म्हूर्त आनी तिच्याच नांवाच्या ह्या शाळेंत अशें जाता म्हळ्यार कितली दुखदेणी गजाल. हो व्हिडियो सद्या सोशल मिडियाचेर बरोच व्हायरल जाता. पालक आपल्या भुरग्यांक शाळेंत शिकोंक धाडटात, मात ज्ञान दिवपी शिक्षकूच जेन्ना ह्या तरेचीं कामां करतात तेन्ना लोकांनी कोणा कडेन पळोवचें. हो व्हायरल जाल्लो व्हिडियो पळोवन लोक बरेच चाळवल्यात. तशेंच ह्या शिक्षकांचेर खर कारवाय करपाची मागणी तांच्यांनी केल्या.
पर्रिकार जरी हाल्लो आसलो तरी आमचो सरकार ताच्या नावाचो विचार करतालो, भाजपाचो गोंय प्रभारी देवेंद्र फडणवीसान अशें सांगले. पणजे बाबूश मोन्सेरात जिखतलो हाची कल्पना आसली. बाबूश आनी ताची घरकान जेनिफर मोन्सेरात हांच्या जैताची खोशी भोगता, पूण उत्पल पर्रिकार हाल्ला हाची खोशी ना. उत्पलान आमचे आयकल्ले जाल्यार आयज तो आमदार आसता आसलो अशें फडणवीसान सांगले. विजय होणार हे पहिल्या दिवशीपासूनच ठरलेलं होतं, आम्हाला त्याचा पूर्ण विश्वास होता. मी एवढंच सांगेन की या ठिकाणी बाबूश मोन्सेरात निवडून आल्याचा मला प्रचंड आनंद आहे, पण त्याचवेळी उत्पल हे पराभूत झाल्याचा आनंद मी करू शकत नाही, कारण शेवटी ते आमच्याच परिवारातले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, भविष्यात काय करायचं त्याचा विचार करू. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार राहिले असते, एवढंच मी आज म्हणू शकतो. बहुमत मेळ्ळे तरी लेगीत आम्ही सगळ्यांकडल्यान तेको घेऊन फुडे वयतले अशें गोंय भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीसान सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या डबल इंजिन सरकाराचेर गोंयचे जनतेन दाखविल्लो विश्वासाक आमी पात्र थारतले असो विश्वास फडणवीसान उक्तायलो. दिवचलचो अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेटये आनी कुठ्ठाळेचो उमेदवार आंतोनियो वास तशेंच कुडतरेचो अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्डान भाजपाक तेको दिल्ल्याचे भाजपाचो गोंय प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडीन सांगले. हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर लोगों ने विश्वास दिखाया है और भारतीय जनता पार्टी को ये जो जीत मिली है, मैं गोवा के जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं. देखिए, गोवा में भले ही हमको मेजोरिटी मिल रही है, फिर भी हमारे साथ इंडिपेंडेंट्स आ रहे हैं, हम उनको साथ में लेंगे. एमजी पार्टी भी हमारे साथ आएगी, हम उनको भी साथ में लेंगे. सबको साथ में लेकर हम लोग एक अच्छा सरकार बनाएंगे. असं आहे की या संदर्भात आमची सेंट्रल पार्टी निर्णय करते. इस बारे में निर्णय जो है वो बीजेपी का पार्लियामेंटरी बोर्ड करता है. वो जैसे हमको कहेंगे कि निर्णय हुआ है तब हम सत्ता का दावा करेंगे. भारतीय जनता पार्टी के एमएलए चुन के आए और हमें डॉक्टर शेट्टी जो इंडिपेंडेंट कैंडिडेट बिचोलीम कॉन्स्टिट्यूंसी चुन के आए, वो भी उन्होंने हमें अपना सपोर्ट डिक्लेयर किया है. रीजनल लोरेंगो करके जो कुर्तोरीम कॉन्स्टिट्यूंसी चुन के आया, वो भी सपोर्ट डिक्लेयर किया है उसने. और कुट्टालीम से एंथनी वाट्स, ये तीनों हमारे संपर्क में, इन्होंने पार्टी को सपोर्ट डिक्लेयर किया है. तो भारतीय जनता पार्टी ये हमारी राष्ट्रीय पार्टी है, हम सबको साथ लेके जाते हैं और कोई भी अभी हमें सपोर्ट करता है तो डेफिनेटली उनका सपोर्ट भी हम ले लेंगे. कांग्रेस के दावे बहुत बड़े बड़े थे कि हम कांग्रेस है. ये देखो, चार राज्यों में भारतीय जनता पार्टी, यूपी हो, उत्तराखंड हो, मणिपुर हो, सभी जगह भारतीय जनता पार्टी जीत रही है. हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का नेतृत्व है इस देश के जो मिला है, वो नेतृत्व के आधार पे पूरी देश में भारतीय जनता पार्टी का माहौल है. और कांग्रेस ने गोवा में भी बहुत माहौल ऐसा किया कि जब कैंडिडेट उनके फाइनल हुए. आता घेऊया एक लहानसो विसव. पुढल्या खबरांखातीर पळत रहा गोमंतक टीव्ही. हांव गोविंद गवडे, गोंय राज्याचो कला आनी संस्कृतीक मंत्री. आज खूब खोशेची गोष्ट आसा की गोमंतक कोंकणी नवो टीव्ही चॅनल सुरवात करता आनी त्या संदर्भान तांकां हांव लाख लाख शुभेच्छा व्यक्त करता. गोंयच्या हिरक महोत्सवाच्या निमित्त गोंयचो इतिहास आनी गोमंतक हे जे वर्तमानपत्र जे आशिल्ले ते बरेचशे गोंयच्या लोकांक भावलेले आसा. जे विशय सबंद गोंया भितर आज तेणीन मांडिल्ले आशिल्ले तेच विशय, ज्वलंत विशय घेवन ते मुखार आयिल्ले आसात. आनी अशाच तरेचे कोंकणी टीव्ही चॅनल जो आसा ताणीन गोंयचे साबार विशय, मग ते सरकाराच्या विरोधान आसूं किंवा ते सरकाराच्या बरोबर आसूं, उद्देश एक आसपाक जाय की
चॅनल म्हणटा त्या बरोबर गोंयच्या लोकांक किंवा सबंद जगा भितर जे आमचे गोंयकार जे भाव जे आसा तांकां पर्यंत पावपाक जाय. गोंयांत सद्याक कितें चल्लां, गोंयांत अवती भोवती कशे तरेची आज कामां चलिल्लीं आसात, आनी एकमेव माध्यम आसा तें म्हळ्यारूच चॅनल. आनी हो कोंकणी चॅनल आज सुरवात करपाक जें पावलं मुखार हाज मांडिल्लें आसा त्या बद्दल परत एकदां हांव तांकां शुभेच्छा व्यक्त करतां. कसलेच तरेच्या राजकीय दबावाक सुद्दां बळी पडनासतना, कारण आमकां गोंयकारांक एक नवे विचार जे आसात त्या नवे विचारांनी आमी तांकां मुखार मार्गदर्शन करपाक जाय. आनी जो पर्यंत जगाच्या काना कोपऱ्यार किंवां ह्या गोंयच्या वेगळ्यावेगळ्या विंगड विंगड भागांनी ज्यो काही गोश्टी घटना घडटात ते तश्योच तश्यो लावन, आनी एकूच गोश्ट जेदे वेळाचेर राजकारणाचेर किंवां राजकीय व्यक्तीचेर बरेचशे लावन उलट सुलट एक प्रतिहल्ल करतात, पूण तांची दुसरी बाजू आयकून घेवप हें प्रत्येक टी व्ही चॅनलाचें किंवां मिडियाची आज जबाबदारी जावन आसा. आनी ती जबाबदारी तुमी पूर्णपणे पाळतले अशें अपेक्षा हांव तुमचे कडल्यान बाळगितां. आनी परत एकदां ह्या कोंकणीच्या नवे चॅनलाक हांव लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतां. विसवा उपरांत तुमकां परत एकदां येवकार. आतां नदर मारुया फुडल्या खबरांचेर. पणजे मतदारसंघांत भाजपा जिखल्या. बाबूश मोन्सेरातान सुमार 750 मतांनी जैत मेळयलें. भाजपान तिकेट न्हयकारिल्ल्यान उत्पल पर्रीकारान पणजेच्यान अपक्ष वेंचणूक लढयली. पणजेंत बाबूश मोन्सेरातान भाजपाचो गड राखलो. विधानसभेची वेंचणूक जाहीर जातकीर पणजेंत भाजपाचो उमेदवार कोण ह्या विशीं बरीच चर्चा जाली. उत्पल पर्रीकार आनी बाबूश मोन्सेरात हांच्या मदीं भाजपान बाबूश मोन्सेराताची निवड केल्ली. देखून चाळविल्ल्या उत्पलान बंड करीत अपक्ष वेंचणूक लढोवपाचो निर्णय घेतलो. पूण बाबूशाक हारोवपांत सर्गेस्त मनोहर पर्रीकाराच्या पुताक उत्पलाक अपयश आयलें. म्हाज्या जैतान भाजपाच्या कार्यकर्त्यांचो मात्तूय वांटो ना. आनी फकत म्हाज्याच न्हय तर जेनिफर च्या विरोधांत लेगीत भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेसीचो प्रचार केला असो खवदळ घालपी आरोप बाबूश मोन्सेरात हाणें केला. निकालाक पळोवन आपल्यो अपेक्षा भंग जाल्ल्याचें ताणें ह्या वेळार सांगलें. आपूण ही वेंचणूक स्वबळार तशेंच हातार मेजपा इतल्या कार्यकर्त्यांच्या तेंक्यान मेळयल्या अशें ताणें म्हणलां. See, to tell you frankly, I am totally disappointed as far as the result is concerned. The Bharatiya Janata Party Kedar did not work for me. They worked for the opposition candidate. I basically fought the BJP, means unofficial candidate of the BJP as well as the Congress. It is because of the support of a few of this karyakarta and other supporters that is how we managed to retain the seat. बाबू इस तरीके से करके लेजिस्ट को कंटिन्यू रहेगा सर पंजिम क्वेश्चन से में. हां परिकर का मनोहर परिकर का लेजिस्ट. सी आई एम टेलिंग व्हाट आई एम सेइंग यू. सी आई फील द बीजेपी केडर हैज नॉट एक्सेप्टेड मी इन द पार्टी. आई लुक एट इट इन दैट वे. सो दैट इज द रीजन. सी इफ ही कैन गेट सो मेनी वोट्स इट इज जस्ट बिकॉज द केडर शिफ्टेड देयर वोट्स टू हिम. आई कैन सी ओनली दैट. एंड द बेसिकली बीजेपी पार्टी ऑन द लीडरशिप हियर did not manage to do the the damage control. If you get one second, if you go to see Taligaon also, this is the first time a flag of the BJP will be flying in Taligaon. When you at least it was there first time in the history of Goa a BJP flag will be flying. Second thing, BJP karyakarta there also worked against Jennifer. To give you one instance, I'll tell you, the president of the women's cell of the BJP, All Goa Women's Cell BJP, was sitting on the Congress table on the day of election. No, I am saying with our supporters, a strong, loyal supporters, that is how we won. Otherwise, you see that this thing, no? It was touch and go.
It was whatever. It was just 20 votes here or 50 votes here. That was the difference. So how can you get us that difference? Because I never expected this result at all. So now I can tell you with full with full my judgment that it is they played a part. The BJP Karyakarta has not accepted me in the BJP. वेचणूक लढोवपाक जाय तसो तेको मेळूंक नाशिल्ल्यान मडगांवचो तृणमूल उमेदवार महेश आमोणकारान टीएमसी पक्ष सोडलो. ताणें आपल्या सगळ्या पदांचो राजिनामो दिवन पक्षाक सोडचिट दिली. महेशान हे पक्षाचे काळे सत्य लोकां मुखार दवरपाचो यत्न केला. उमेदवारांक खर्चाक फक्त 25 लाख रुपया दिवन तृणमुलान फटयला असोय आरोप महेशान केला. आमची जी आता वेचणूक आशिल्ली 10 तारखेक ताज्या पयली ॲक्च्युली डिसिजन घेतिल्ले हांवें जेन्ना आमचें इलेक्शन 14 फेब्रुवारी जालें तेन्ना 2 दिसांनी डिसिजन घेतिल्लें की हांव टीएमसी मार्फत भायर सरतलो म्हणून. पूण जशें एक आमचे कारणा मुळे कित्याक हांव उमेदवार आसल्या प्रमाणे हांव ते भायर सरपाक शकना कित्याक डिसक्वॉलिफाय जावपाक शकता म्हणून हांव उगी राविल्लो. कित्याक जें म्हाजे कडेन घडिल्लें तां एक्सपोज करून मडगांवकारांक पयलीं तरी सांगपाक शकनाशिल्लो. जेन्ना पळय जे टीएमसी पार्टी म्हणटा तेंच्यांनी डॉरिस टेक्सरा भायर सरिल्ले हांव कांय उलोवंक नाशिल्लो कित्याक ताका कितें घडिल्लें आसतलें. पूण म्हाका जेन्ना घडलें इलेक्शना टायमार 5 दिसां पयलीं तांच्यांनी जो म्हजो घात केल्लो तो असो बाकीच्या कँडिडेटांक केला जाल्यार म्हाका खबर ना पूण बाकीच्यांक केला म्हूण आयकलां हांवें. फायनान्शियली जावं आनी कितें हांव म्हणना पूण जे कितें पळय मोरल सपोर्ट आसता आमकां जाय पडटा इलेक्शना टायमार कँडिडेटांक तो सगळोच सपोर्ट तांच्यांनी काडून घेतिल्लो आशिल्लो म्हजो 5 दिसां पयलीं. कांयच ना फक्त ऑफिशियली तांच्यांनी एक ते हांव तुम पत्रकारांक लिपयना ऑफिशियली 25 तेंच्यांनी म्हाज्या अकाउंटान घातिल्ले आनी कांयच ना सोड. पूण हांव काय म्हणटा ते 25 लाख आमकां कितें आसा ते ऑफिशियली दाखोवचे पडटात कितें खर्च जाता कितें जाता तो. पूण जो पळय मडगांव आतां पत्रकारांक खबर आसतलें मडगांव काय फकाणां न्ही रावप ताचे अगेन्स्ट दिगंबर कामतेचे अगेन्स्ट म्हणटा ते मोरल सपोर्ट जे मडगांव कितें कितें पळय जे वोटरांक जाय पडटा ते पत्रकारांक सगळ्यांक खबर आसता. मोरल सपोर्ट जे पळय वोटरांक कितें जाय पडटा कितें ना पडटा ताचेरूच वोटर चेंज जाता तें सगळें तुमकां खबर आसता. तें हांव तोंडी काडपाक शकना. तें जर विटामीन एम म्हणटा तोच म्हणटालो मडगांवकार पयलीं आनी ताचे कडेन विटामीन एम तें मायनिंगाचे भरलां न्ही तें बरोबर ताणें काडून दाखयलें लोकांक. ज्या मनशाक तूं जर महेशा मडगांव भिवं नाशिल्लो जाल्यार इतले पयशे मोडपाक गरजूच नाशिल्ले. आयज एक बायल मनशां मेळ्ळी ती सांगता आपणाक नेसाय पयशे हाडून दिले नेसाय विटामीन एम तिका दिले ती घट जाली पूण तरी ती सांगता आपणें तुका मारिल्लें म्हाका महेश पूण अशें कशें जालें काय म्हणटात. हांवें म्हटलें सोड म्हजे कडेन तितले तांच्यांनी दिलेंच ना आनी हांव तातूंत म्हटलें कमी ठरलो आनी खुबशे कँडिडेटांक त्रासान उडयले टीएमसीन. म्हणजे टीएमसी म्हाका अशें दिसता की ही पार्टी फुडें कोणाक सपोर्टाक आसपाना म्हणून हांवें म्हाजो जो कार्यकर्त्यांक घेवन हांव निर्णय घेवपाचो 8 दिसां म्हणून आयज हांवें ताजेर डिसिजन घेतला आनी हांव ताजेर हें जालां. हय आतां दिले इमेलाचेर धाडले तांकां ऑलरेडी तुमी कॉपी दिता. सांताक्रूज वाठारांतल्या राष्ट्रीय महामार्गाच्या NH66 कुशीक लोकांनी खूप प्रमाणात कोयर उडयला. पंचायत प्रत्येक घराघरांनी वचून कोयर एकठांय करतात जाल्यार रस्त्या कुशीक कोयर उडोवप आजूनय कशें चलता असो प्रश्न लोकांक पडला. विधानसभा वेंचणुकेंत वेंचून आयिल्लो सांताक्रूजचो आमदार रुदाल्फ फर्नांडिसान ह्या कोयराच्या विशयाचेर बेगोबेग कारवाय करून तोडगो काडचो अशी मागणी लोकांनी केल्या. कोट्यांनी रुपया मोडून बांदिल्ल्या महामार्गाची कोयरान दैना दैना जाल्या. कॉन्स्टिट्युएंसी आणि आमचो नॅशनल हायवे वाता इनर रोड आम्ही जायते वर्सां पयलीं मेरशे गार्बेज बॉन केलेली उडोवपाच्यो रस्त्यांचेर आनी आतां पंचायत डोर टू डोर कलेक्शन जाता जाल्यार म्हाका गोमंत ही पंचायती आसतना ते डोर टू डोर कलेक्शन घेता जाल्यार इतली गार्बेज कशी जाली काय म्हणून ह्या हायवेक. जाल्यार म्हाका आमचो आतां सद्याक निवडून येयला MLA आतांच येयला कालूच रिजल्ट जाला बाब रोदल फर्नांडीस तेणें हेजेर गार्बेजीचे बेगीनूच एक्शन घेवचें. तशेंच पंचायतीन आतां सरपंच आहा P2 आनी तेजी टीम जायतो वावर करूंक भोंवता सो तेणी येवन मातशें पळोवचें. तशेंच म्हाका तें विलेज पंचायत ऑफ मेर्सेस तेणी खंय पळोवचें कित्याक मेर्शे आनी कालाफ्राक पडटा सो मातशें म्हाका तें बेगीनूच ही गार्बेज लीप करची म्हणून. सरकारान बांबोळेच्या गाडेकारांचो प्रश्न सोडयला मात फळां विकपा खातीर सरकारान जी सुवात बांदून दिल्या ताचेर कांय फळां विकपी धंदेकारांचो आक्षेप आसा.
वारें घोळनाशिल्ल्यान फळां पाड जावपाची शक्यताय आसा अशें फळां विकप्यांनी सांगलें. आजून मेरेन काम पुराय जावंक ना, फुडल्या सप्तका मेरेन काम पुराय जातलें अशें कंत्राटदारान सांगलां. त्या खातीर उक्तावण जावपाचें उरलां. आमचे जे रिहॅबिलिटेशन जे आहात ऑलरेडी 90% काम कंप्लीट झाले. बीजेपी गव्हर्नमेंटान आमकां हे हेल्प केलो आमकां बारीक लोकांक. आतां आतां ते हँड ओवर जे आहात ते थ्रू डेप्युटी कलेक्टर जावपाचे आहात. तो PWD जो आहात तो PWD वील राईट टू डेप्युटी कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर थ्रू आमकां अलॉटमेंट जातोल्यो. आतां कॉन्ट्रेक्टरान सांगलां आमकां की अनदर एक वीक लागतलो फिनिशींग करपाक. एन्ड आफ्टर फिनिशींग जालें म्हणून ते आमकां दितले. आमकां ते बरें जावचें ना बाय, ते गिरायक येवची ना. आमकां न्हू अशी ओपन प्लेस जाय आसली. म्हणजे कशें मदीं मदीं हांबे घालून आनी रस्त्याक कुडळ जाय आसलो अशें ओपन प्लेस. कित्याक आमची फळां ही पिड्ड्यार जातली, उबऱ्यान पिड्ड्यार जातली. आमकां असो वारो जाय, वारो जाता तसो. हें बाय सारकें बंद, हय हें सारकें बंद आसा. सारकें पॅक केलां, पॅक तितून वारो येना. आमकां ओपन प्लेस जाय म्हणजे मातशें मदीं मदीं केलां तें ओके आसा, फुडो असो जाय आसलो आनी मदीं मदीं हांबे घालो अशें बेश्ट आमकां वारो कसो कसो येवपाक जाय. कित्याक ही फाटले 5 दीस जाले भौशीक बांदकाम खात्यान काणक्या पर्रा वाठारांतलो रस्तो मदींच फोडला. काम अर्द्यार घालून रस्त्याच्या मदींच व्हडले व्हडले फातर दवरल्यात. ह्या फातरांक लागून कोणाचो अपघात जायत जाल्यार हाका कोण जबाबदार असो प्रश्न थळावे लोक विचारतात. थळाव्या पंचान लेगीत हाचेर दुर्लक्ष केला. त्या खातीर भौशीक बांदकाम खात्यान आनी नगरपालिकेन हे काम बेगोबेग पुराय करचे अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. समोर म्हजें घर आसा आनी हें काम PWD येवन केल्लें आनी पण काम केल्या उपरांत तेचेर जें घालपाक जाय आसलें कवरींग पळय तें सामकें घालूंक ना. तें तशेंच दवरलें आनी तें गेलें. आनी आज एक 5 दीस जाले, इतलें डेंजरस जालां हें की हांगासर एक्सिडंट जर जालो न्हय जाल्यार तो ऑन द स्पॉट मरूं शकता. आनी हें आमकां इतलें वायट दिसता कित्याक हें म्हाज्या घरा समोर आसा. हेका जबाबदार मागीर कोण तो म्हाका खबर आसा. पण हांव एक मागतां PWD आनी म्युनिसिपॅलिटी कडेन की हें काम येवन बेगिनल्या बेगीन करचें. हे आतां 5 दीस जाले. स दीस अजून हेचेर कोणें लक्ष मारूंक ना. ना कोणूच येवंक ना. हजार 2017 वेंचणुकेन रमेश तवडकरान इजिदोराक हारयल्लो. 2022 वेंचणुकेन भाजपान परत एक फावट रमेश तवडकराक तिकेट दिली आनी ह्याय फावट ताणें जैत जोडलें. कार्यकर्त्यांच्या आनी वांगड्यांच्या फाटबळाक लागून आपूण जिखून आयिल्ल्याची खोस रमेश तवडकरान उक्तायल्या. कार्यकर्ते सदांच आपल्या सांगता नाशिल्ले आनी ह्याय फुडें आसतले असो विश्वास ताणें ह्या वेळार उक्तायलो. लोकांनी आपणाक वेचून हाडलो म्हूण आपूण लोकांचे उपकार आटयता अशेंय ताणें म्हणलें. सांगे मतदारसंघाचे उदरगती खातीर सांगेचो नवो आमदार सुभाष फळदेसायक मंत्रीपद दिवचें अशी मागणी सांगेचो नगराध्यक्ष आनी थळाव्या जिल्हो परिशद वांगड्यांनी केल्या. सांगे मतदारसंघातलो भाजपा उमेदवार सुभाष फळदेसायान जैताची खास रॅली काढून मनयली. ह्या फावट सांगे वाठारांत उदरगत जावपाक जाय अशी मागणी नगराध्यक्ष कॅरोज क्रूज आनी जिल्हो पंचायतीचो वांगडी सुरेश केपेकारान केल्या. भाजपाक उडोवपाचो यत्न खूब जाणांनी केलो पूण भाजपाचें कांयच लुकसाण जावंक ना अशें सुभाष सांगता. देव दुर्लभ अशे निश्ठावंत क्रियाशील प्रामाणीक कार्यकर्त्यांक आमचे सांगेचे मंडळ आनी आमचे सगळे ज्यो समितीज आसात बाकीच्यो तांकां हें समर्पण आसा. तशेंच आमच्या सांग्यावेले जनतेचो हांव खूब खूब आभारी आसा. सांग्यावेल्या मतदारांनी करोडो रुपयाचेर लात मारून आपूण लाचार जावचें ना आनी सांग्यार एक योग्य नेतृत्व कशें आसा तें दाखोवपा खातीर केल्लें आसा. हो पयली फावटी न्हय युरी आलेमांव 2012 आयलो, भायल्यांसान आयलो, आक्रमण केलें, सगळे लोकांक दिसले की हे सगळे आमी व्हावून गेले. परत रिजल्ट आयलो, हांव निवडून आयलो. गेले ते फावटीक आमकां उडोवपा खातीर बाब सावडेकर भायल्यान आयलो.
ह्या पावटी सावित्रीन आक्रमण केले बेतलातल्यान 60 किलोमिटरा वेल्यान बाबू कवळेकर ह्या सायडीन डेप्टी सीएमाची बायल हांगा आमच्या अधिकृत भाजपा उमेदवार म्हणजे अगेन्स्ट हांगा हे करता मताक 5,000-10,000 दिवन सगळे व्हावन उडयले आणि म्हणताले की आमचे कडेन पैशाच्या धरणाची एक मोठी गेट असा ती गेट ओपन करतगच सांगेवेले सगळे मतदार त्या लाटे बरोबर वतले आणि बेतलातल्या तळपार पडटले. आयज कोण तळपार पडला हे सगळे जनतेन दाखवून दिले असा. सांगेची जनता लाचार ना. आमचे हे देव दुर्लभ प्रामाणिक निष्ठावंत क्रियाशील कार्यकर्त्यांचो हो विजय असा. व फक्त सुभाष फळदेसायचो ना. फाल्गुन म्हयन्यान 5 ते 15 तारीख मेरेन श्री माया केळबाय पंचायत देवस्थानान मये गांवांत वर्सावळीचो कळस उत्सव उमेदीन मनयतात. देवाचे सगळे मानकरी आनी भक्त उत्सवाक हाजीर रावन देवाचे दर्शन घेतात. ह्या कळस उत्सवाक शेकड्यांनी लोक उपस्थिती लायतात. तशेंच फुलांनी कळस सजयतात. भक्त नाचून हो उत्सव व्हडा उमेदीन मनयतात. आयचे हे बुलेटीन हांगाच सोंपता. हांव प्रणिता रेडकर तुमचो निरोप घेता. फुडल्या खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.